मित्रांनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे सर्वप्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला प्रथम नमस्कार सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिक हो आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला संपूर्ण जगाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टीका चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस आणि आशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजेच श्रीमंत श्रीमान योगी लोककल्याणकारी राजे शासनकर्ते जानते राजे शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले होय शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते व आईचे नाव राजमाता जिजाबाई होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून योग्य शिकवण आणि शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला होता म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध प्रशिक्षण घेतले होते शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले रायरेश्वराच्या मंदिरातून जीवास जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली स्वराज्य निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू त्यांसाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणास लावले शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणक्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंना धुळीस पाडले आणि माता जिजाऊंचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले महाराजांनी अनेक गड जिंकून शत्रूचा नाश करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करून अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य राज्याभिषेक करण्यात आला आणि सुमारे साडेतीनशे वर्ष गुलामगिरीत असलेल्या गोर गरीब कल्याणकारी न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला शिवाजी महाराजांचा लढा अन्यायविरुद्ध होता शिवराय हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत त्यांच्या राज्यात स्त्रियांचा आदर होता सन्मान होता प्रत्येक माणसाला शिवराय हे आमचे राजे असल्याचा अभिमान होता शेवटी मी माझ्या राजांविषयी एवढेच म्हणेन शब्दही पडतात अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिव छत्रपती। राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबान समान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला तो राजा शोभा झाला जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय